बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीच्या पुलावर मागील वर्षभरात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून कत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा फटका वाहन चालकांना बसत असल्याचे दिसत आहे. रविवारी रात्री या पुलाला संरक्षण कठडे नसल्याने या पुलावरून दुचाकीस्वार पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. अपघातातील मृतक अकोला जिल्ह्यातील हाता या गावातील 36 वर्षीय इसम असल्याचे निष्पन्न झाले आहे. शेगाव अकोट या राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव जवळील मन नदीच्या पुलावर नवीन पुलाचे बांधकाम मागील वर्षभरापासून अतिशय संत गतीने सुरू आहे. या पुलावर आतापर्यंत 4 वेळा मोठे अपघात घडले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या पुलावर संरक्षण कठडे आवश्यक असताना या ठिकाणी कठडे लावण्यात आलेले नाहीत. याचा परिणाम म्हणून रविवारी रात्री हाता बाळापूर येथील शेख राजिक शेख अमीर वय 36 वर्ष हा इसम मोटारसायकलने शेगाववरून गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदर इसम मोटारसायकलसह पुलाखाली पडला. यात जागीच त्याचा मृत्यू झाला. सकाळी शौचास जाणाऱ्या व्यक्तीने हा अपघात दिसल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतक शेख राजी हे आपल्या मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल आणण्यासाठी शेगावला गेले होते. परत येत असताना हा अपघात घडल्याने हाता गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. MCN न्यूज करिता संतोष मोरे, बाळापूर.